भुसावळ शहरात आज दिनांक 26 जानेवारी रोजी 71वा प्रजासत्ताक दिन मोठा उत्साह साजरा करण्यात आला. यात पंचायत समिती, शहर पोलीस स्टेशन, नगरपालिका कार्यालय, डीएस ग्राउंड वरील शासकीय झेंडा वंदनासह निमशासकीय आवारात देखील भारतीय लोकशाहीचा गणतंत्र दिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आलेला पाहायला मिळाला. आज दिनांक 27 जानेवारी रोजी सकाळी ठीक 11 वाजेच्या सुमारास भुसावळ नगरपालिका कार्यालयावरती भुसावळ म्युन्सिपल पेन्शनर्स असोसिएशनचा भव्य मोर्चा धडकला. 7व्या वेतन आयोगानुसार थकित पेन्शन मिळावी, वेतन निश्चिती आणि सेवानिवृत्ती वेतन निश्चिती करण्यात यावी यांसह अन्य मागण्यांना धरून शासकीय पेन्शनर्स यांनी प्रचंड संताप व्यक्त करत मुख्याधिकारी आणि नगरपालिका प्रशासनाविरोधात प्रचंड नारेबाजी आणि घोषणाबाजी देत शासकीय कार्यालयाबाहेर ठिय्या मांडत आपल्या तक्रारपर मागण्यांचे निवेदन सादर करून मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. शिवसेनेचे नामदार गुलाबराव पाटील यांची महाराष्ट्र राज्याच्या पाणी पुरवठा स्वच्छता विभाग तसेच कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल भुसावळ शहरात आयोजित करण्यात आलेला भव्य नागरी सत्कार सोहळा आज सायंकाळी बियाणे हायस्कूल मध्ये पार पडला. यावेळी व्यासपीठावरून बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भुसावळ शहराच्या विकास कामांसाठी सदैव सज्ज राहील असे सांगत भुसावळ शहरातील भाजपात प्रवेश केलेल्या जुन्या शिवसैनिकांची आठवण केली. तसेच यावेळी शहरातील रखडलेल्या अमृत योजनेच्या विकास कामांसंदर्भात येत्या मंगळवारी बैठक घेत कामे सुरू करण्यात येतील अशीही त्यांनी ग्वाही दिली. भुसावळ शहरात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या स्वागतार्थ भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला असताना शहरातील शिवसैनिकांतर्फे गुलाबराव पाटील यांच्या स्वागतार्थ कार्यक्रम स्थळाबाहेरील आवारात सत्कारपर भेटीसाठी आतुरलेल्या शिवसैनिकांनी मंडप टाकलेला असताना पालकमंत्री गुलाबराव पाटील हे या मार्गाने कार्यक्रमाला उपस्थित न होता मागील बाजूने वेगळ्या मार्गाने कार्यक्रमाला प्रवेश करत सहभागी झाल्याने भेट न घडलेल्या शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप दिसून आला. ऑल इंडिया SC/ST रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन भुसावळ मंडळातर्फे एकत्रित वर्गणीद्वारे मनमाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम शाळेला भेट स्वरूप रक्कम देण्यात आली. या आश्रम शाळेतील गरजू शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या विविध अडीअडचणींचा सारांश पाहता या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ऑल इंडिया SC/ST रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन भुसावळ मंडळातर्फे मनमाड येथील आंबेडकर विद्यार्थी आश्रमास आर्थिक मदत देण्यात आली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या भुसावळ शहरातील स्वागतार्ह कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गोसेवक भरत महाजन यांचा अविरतपणे मोफत गोसेवा पुरविल्यामुळे जंगी सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी तापी पुलावरती आत्महत्या करणाऱ्यांचा जीव वाचविणाऱ्या किशोर लोणारे आणि अशोक सोनोने यांचा देखील गुलाब पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शहरातील चिमुकल्यांसाठी एकमेव पसंतीचे उद्यान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्यामप्रसाद मुखर्जी उद्यानाची नगरपालिकेच्या दुर्लक्षित कारभारामुळे अत्यंत दयनीय अवस्था होऊन उद्यान बंद पडलेल्या अवस्थेत असल्याने चिमुकल्यांचे चेहरे हिरमुसलेले सध्या बघायला मिळत आहे. याशिवाय या उद्यान परिसरामध्ये सध्या टवाळखोरांचा वावर वाढल्यामुळे उद्यान साहित्यांची देखील नासधूम केलेली पाहायला मिळत आहे. पाथरवट समाजाचे समाज कार्यकर्ते निलेश रणदिवे यांच्या हस्ते पाथरवट समाजातर्फे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या स्वागतार्ह सत्कार म्हणून पाथरवट समाजाचे आराध्य दैवत विश्वकर्मा यांच्या प्रतिमेची भेट देत गुलाबराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पाथरवट समाजातर्फे देण्यात आलेल्या भेटवस्तूमुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पाथरवट समाजाकडे लक्ष वेधले गेले. आज दिनांक 26 जानेवारी रोजी 71व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने गणतंत्र दिवसाच्या स्वागतार्ह भुसावळ रेल्वे स्थानकाला आकर्षक तिरंगी रंगाच्या फुग्यांनी सजावट करून बॅनरद्वारे रेल्वे प्रशासनातर्फे प्रजासत्ताक दिनाच्या नागरिकांना शुभेच्छा देण्यात आल्या.
भुसावळ शहरात संविधान बचाव समिती जळगाव जिल्ह्यातर्फे साखळी उपोषण सुरू असून आज उपोषणाच्या 10व्या दिवशी उपोषणातील एक भाग म्हणून सरकारचा विरोध करण्यासाठी संविधान बचाव समितीच्या आंदोलनकर्त्यांनी ऐन हिवाळ्यातील रात्रभर थंडीत कुरकडून उपोषणा ठिकाणीच मुक्काम करत पहाटे झेंड्यास वंदन करून हे एक दिवशी उपोषण सोडले. भारत सरकारचा तीव्र विरोध पर अद्यापही संविधान बचाव समितीतर्फे साखळी उपोषण सुरू आहे. भुसावळ शहरातील हंबर्डीकर परिसरात पाण्याचा व्हॉल्व तुटल्याने आज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत प्रजासत्ताक दिनी या रस्त्यावरून तयारीनिशी ये जा करणाऱ्या नागरिकांना या पाण्यातून प्रवास करावा लागला. नगरपालिका प्रशासनाकडून वारंवार येथील व्यवस्थित व्हॉल्व बसवल्या जात नसल्यामुळे या परिसरात सतत व्हॉल्व तुटून पाण्याची गळती ही होत असते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.